महानगरपालिका जिल्ह्याचे अध्यक्ष महेश दादा हांडगे उपस्थित आहेत. व्यासपीठावर माई खापरे, माजी महापौर माई ढोरे, माननीय शंकर भाऊ जगताप, सौ अश्विनी वहिनी जगताप, भोरेश्वर शेडगे, अमोल थोरात, सदाशिव खाडे, एकनाथ पवार अशी सगळी आमची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते मंडळी आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या संस्थांना संचालन करणारे श्री सुधीर कुमार बुक्के साहेब इथे आहेत. कुठलाही ट्रस्ट म्हटला की त्या ट्रस्टचं सगळं त्या धर्मादाय आयुक्ताशी जोडलेलं असतं. एक राज्याला आयुक्त असतात आणि नंतर सगळे जे विभागाला असतात त्याला आपण सहआयुक्त म्हणतो. त्यांनी तर आता खात्री दिली की या ट्रस्टकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, या ट्रस्टवर कोणी आक्रमण करणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. तसे सुधीर कुमार बुक्के साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. मंदार महाराज देव आहेत, जितेंद्र देव आहेत विश्वस्त, अभक आनंद विश्वनाथ तांबे आहेत, ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप आहेत, विनोद पोपटराव पवार आहेत, भारतीय जनता पार्टीचे पुणे ग्रामीणचे अध्यक्ष गणेशजी भेगडे आणि अन्य सर्व मान्यवर. आपण सगळेजण कीर्तन आणि प्रवचनासाठी आतुर असाल आणि त्यामुळे सगळ्यांची नावं घेण्यात मी वेळ घालवत नाही. फक्त बऱ्याच वेळेला अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये एखादं नाव राहिलं तर खाली उतरताना कोणीतरी शर्ट खेचतं की का आम्ही दिसलो नाही का. त्यामुळे मी अशा ज्यांची नावं राहिली त्या सगळ्यांना व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि ह्या देवस्थानशी जोडले गेलेले आणि केवळ महोत्सवालाच नाही तर वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांना या ठिकाणी उपस्थित येणारे सर्व भाविक बंधू आणि भगिनी, 500 वर्ष जुनं हे देवस्थान आहे. महासाधू श्री मोरया गोस्वामी महाराजांची 461 संजीवन समाधी उत्सव आपण साजरा करतो. चिंचवड देवस्थान असंही आपण त्याला नाव देतो. या देवस्थानाला अगदी श्री शहाजी महाराज, श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज, श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती श्री राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे अशा अनेकांनी त्या त्यावेळेला खूप मदत केली आणि ती श्रद्धेने मदत केली की ह्या देवस्थानामुळे, ह्या सगळ्या ह्या ठिकाणी चाललेल्या उपासनामुळे माझ्या प्रजेला सुख आणि समाधान मिळणार आहे. आणि म्हणून ते संस्थान नीट चालण्यासाठी अनेक गावं इनाम करून दिली, धान्याच्या वाहतुकीसाठी परवाने, गाई गुरांसाठी गायराने, अन्न क्षेत्रात शेतजमिनी अशा अनेक इनाम जमिनी दिलेल्या आहेत. या सगळ्या वैभवाचा विचार करता हे देवस्थान अशाच पद्धतीने उत्तम चालण्यामध्ये ट्रस्टींची जशी जबाबदारी आहे तशी राजकीय नेत्यांची आहे आणि सर्वसामान्य भाविक नागरिकाची आहे. आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी थोडी विचारणा केली, कारण त्यावेळेला ज्या गोष्टी जाणवतात त्या आम्ही करतच चाललो आहे. जसं अष्टविनायकाचा उल्लेख झाला, मी 14 ते 19 महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर होतो आणि माझी आणि देवेंद्रजींची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली की आपल्याला अष्टविनायकाला खूप मोठ्या प्रमाणात लोक जातात, त्यांचा वर्षाचा तो क्रम असतो, परंतु रस्ते नीट नाही आहेत. त्यामुळे आपण 30,000 कोटीचे रस्ते जे आम्ही ठरवले त्याला आम्ही हायब्रिड ॲन्युटी असं म्हटलं आणि सगळे आता पूर्ण होत आले. त्याच्यामध्ये पहिलं आपण अष्टविनायकांना जोडणार आहे, एकन एक रस्ता त्याचा कनेक्ट झाला पाहिजे, याच्यावर भर दिला पाहिजे. आणि मला खूप आनंद होतो की ही सेवा मला गणरायाच्या चरणी अर्पण करता आली आणि हे सगळे रस्ते आता पूर्ण झालेले आहेत. एक विषय जो समोर आलेला आहे तो प्रामुख्याने या ट्रस्टला काही ना काहीतरी राजाश्रय सरकारकडून निधी मिळाला पाहिजे. तो निधी मिळण्याचा एक मार्ग असा असतो की त्याला अ ब क या वर्गामध्ये डिस्ट्रीब्युट करायचं असतं. मला थोडं आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला की इतक्या मोठ्या देवस्थानाला अद्याप क वर्गही मिळाला नाही, हे खूप आश्चर्याचं आहे. त्यातला क वर्ग द्यायला मला काहीही डॉक्युमेंट्स पूर्ण करावे लागत नाहीत, त्यामुळे मी आज त्याची घोषणा करतो की ह्या देवस्थानाला मी क वर्गाचा दर्जा देतो. ब आणि अ ला मात्र खूप नियम असतात आणि क वर्ग म्हणून ह्या वर्षी जो निधी मिळेल तो निधी
तुम्हीच खरं म्हणजे एक मला यादी करून द्या. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तुम्हा सगळ्यांच्या टॅक्सेसमधून गोळा होणाऱ्या पैशाला खर्च करणारा मी एक ट्रस्टी आहे, आणि त्या ट्रस्टीने कुठे कुठे काय दिलं पाहिजे असा नेहमी विचार करून द्यायचा असतो. त्याप्रमाणे तुम्ही ह्या वर्षीची रिक्वायरमेंट द्या, गरज द्या, ती क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मी लगेच देऊन टाकतो. त्यातल्या काही गोष्टींची सुरुवात होईल, काही गोष्टी पूर्णही होतील 31 मार्चच्या आधी. मग आपण लगेच ब वर्गकडे जाऊ. ब वर्गामध्ये आपल्याला खूप निधी आणता येतो. अ वर्ग करणं हा मोठा मोठी म्हणजे पंढरपूरला अवर्ग आहे, त्याच्यानंतर अंबाबाईला अवर्ग आहे. अवर्गाची काही आत्ता यादी आहे, पण माझं असं मत आहे की एकदा त्याचाही अभ्यास करून हे अ वर्गामध्ये कसं जाईल. अ वर्गामध्ये गेल्यामुळे राज्याच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून, आणि मग ते आम्हाला खूपच मोठे असते. शेवटी ह्या जिल्ह्याचा एकूण नियोजनचा साईज आहे 1000 कोटी. त्याच्यामध्ये रस्त्यांसाठी पैसे द्यावे लागतात, वीज जोडण्यांसाठी पैसे द्यावे लागतात, काही छोटी धरणं भरण्या अपुरी असतात, अशी खूप मोठी यादी आहे. ग्रंथालयांना द्यावे लागतात, त्याच्यानंतर शाळांच्या इमारती बांधायला द्यावे लागतात. त्यातूनही मी ह्या वर्षी क वर्ग म्हणून जे द्यावं लागेल ते अगदी उद्याच्या उद्या, म्हणजे उद्याच्या उद्या मी क वर्गची सुद्धा माझ्या सेने प्रक्रिया करावी लागतील ती करतो. आणि तुम्ही जी जी कामं सांगाल त्यातली मग ही 4 लगेच घेऊया, त्याचं लगेच एस्टिमेट बनवायला देतो. पण बाकी सुद्धा या संस्थांना मदत आपण केली पाहिजे. का केली पाहिजे? तर मला असं वाटतं की ही जी इसवी सन 1200 पर्यंत खूप ह्या देशामध्ये उत्तम चाललं होतं, त्याची वर्णन आपण वाचतो. प्रचंड श्रीमंती होती, प्रचंड ज्ञान होतं. इतकं ज्ञान होतं की ज्या वेळेला आलेल्या आक्रमकांनी नालंदा जळलं त्याला त्याची पुस्तकं जळायला 6 महिने लागली, असं ज्ञान इथे होतं. मग इसवी सन 1200 नंतर काय झालं? इसवी सन 1200 नंतर मोठ्या प्रमाणात आक्रमणं सुरू झाली, आणि त्या आक्रमणामध्ये आपला मूळ विचार, जो विचार हा अद्वैत तत्वज्ञान मांडतो, जो विचार हे मांडतो की कोणीतरी आहे की तो नियंता आहे, हा मी इथे आहे, तो त्या नियंत्याच्या खेळाचा एक भाग आहे. देर इज अ वन ब्रॉड डिझाईन, एक मोठं डिझाईन आहे, त्या डिझाईनचा मी एक बिंदू आहे. अशा प्रकारची भूमिका ज्या अद्वैत तत्वज्ञानाने शिकवली, त्या अद्वैत तत्वज्ञानाचा विसर. आक्रमणामध्ये आपण जगण्याचीच लढाई करत राहिलो, आपल्या एकमेकाला वाचवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी आपण करत राहिलो. पण स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, आणि त्यामुळे 2020 साली माननीय मोदीजींनी ही घोषणा केली की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मी आणणार. त्याला कोणी नवीन म्हणतं, पण त्याला राष्ट्रीय म्हटलं पाहिजे की ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जग ज्या दिशेने चाललंय ते सगळं आहे. मग ते ड्रोन तयार करणं आहे, आणि हेलिकॉप्टर तयार करणं आहे, आणि विमान तयार करणं आहे. करता करता ह्या देशामधल्या संरक्षण व्यवस्थेला एक स्क्रू सुद्धा आम्ही बाहेरून आणणार नाही, सगळं त्यात आहे. पण बरोबरीने ही सगळी धडपड कशासाठी चालली आहे? तो कोण हे चालवतो आहे? एक माणूस श्रीमंत, मग तो अचानक गरीब का होतो? मग श्रीमंत असताना तो कौशल्य त्याच्यात होतं, मग तो अचानक गरीब कसा झाला? म्हणजे मग ते काहीतरी पूर्वसंचित असेल, म्हणजे मग ते काहीतरी ठरलेलं असेल, म्हणजे मग ते ठरलेल्या घटकेला होत असेल. या सगळ्याचा शोध घेण्यासाठी काही जण ह्या रचनेमध्ये व्यवस्था नाही म्हणून मग काय करतात, तर हिमालयात नेऊन जातात, तपश्चर्या करतात, शोध लावण्याचा प्रयत्न करतात, लिखाण करतात. त्या लिखाणावर तर आपलं सगळ्यांचं चाललंय. आपण काही झालं तर म्हणतो की जरा हे कोणातरी विचारलं पाहिजे की हे कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यामुळे जे आपलं मूळ तत्वज्ञान आहे, जे आपण विसरलो, त्या तत्वज्ञानाला सगळ्यांमध्ये प्रस्थापित करण्याचा एक मोठा प्रयत्न हा माननीय मोदीजींचा चाललेला आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये अशा प्रकारच्या सगळ्या देवस्थानं, मोदीजी बघा, त्यांनी शंकराचार्यांचं जी समाधी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं, काशी विश्वेश्वराचं केलं, आणि सगळ्यात महत्वाचं रामाचं मंदिर पूर्ण होतं. जानेवारी 2024 हे रामाचं मंदिर पूर्ण होईल, जी आपल्या सगळ्यांची एका अर्थाने आस आहे. आज आम्हाला त्या रामाचं दर्शन घ्यायचं. 500 वर्ष हा संघर्ष चालला. अलीकडच्या काळामध्ये 50-60 वर्ष हा संघर्ष स्वातंत्र्यानंतर चालला. हे सगळं मोदीजी करत असताना देश आर्थिकदृष्ट्या 5व्या नंबर गेलेला. आणि त्यामुळे जे टीका टिप्पणी करतात त्याची मोदीजी कधी काळजी करत नाहीत. त्यामुळे या सगळ्या धार्मिक संस्थानांना बळकटी दिली पाहिजे की त्या धार्मिक संस्थानांमधून अशा प्रकारचं नीतिमत्तेचं शिक्षण मिळेल. केवळ देवाची भीती वाटते, तो काहीतरी आपलं वाईट करेल म्हणून आपण बरं बघत नाही,
तर तो देव आपल्याला एका अर्थाने चांगलं वागण्याची प्रेरणा देतो. आणि म्हणून मी सगळ्या राजकीय नेत्यांना असं म्हणेन की निवडणुका वगैरे वगैरे आपलं रुटीन आहे, पण याच्यातून आपलं काहीतरी धार्मिक कार्य असलं पाहिजे. धार्मिक कार्य वेगळं आहे, सामाजिक कार्य वेगळं आहे. आपलं एखादं सामाजिक कार्य असलं पाहिजे आणि मग आपलं रोजचं राजकीय कार्य आहे ते आहेच. आणि त्या अशा प्रकारच्या साधनेतूनच एक ताकद आपल्यामध्ये निर्माण होते की जी ताकद आता अर्ध्या तासापूर्वी माझ्यावर हल्ला करताना त्यांना असं वाटलं होतं की आता हे गर्भगळीत होतील, मग हे तर लपून बसतील. मी घरी शर्ट बदललो आणि कार्यक्रम आला. आश्चर्य वाटतंय आमच्या वर्तमानपत्रांमध्ये ही ताकद मला माझ्या साधनेतून मिळाली. मी या दृष्टीने बघतो की दिस इज अ गेम. हा परमेश्वराने चालवलेला खेळ आहे आणि त्या खेळामध्ये कोणाला इंटरफेअर करण्याचा, हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मी लगेचच त्याला कुठेतरी जोडतो. हा मी एकदम, मला सावित्रीबाई फुले आठवल्या की त्या सावित्रीबाई फुले ज्यावेळेला महिलांना शिक्षण द्यायला जायचं त्यावेळेला आपण असं वाचतो की लोक त्यांच्यावर शेण फेकायचे, पण त्यावेळेला त्या पिशवीमध्ये एक साडी न्यायच्या आणि मग त्या ज्या ठिकाणी मुलींना शिकवायचं त्या ठिकाणी जाऊन ती शेणाने लोकांनी शेण मारून खराब झालेली साडी बदलायची, नवीन साडी निर्माण करते. मी सावित्रीबाई फुलेंशी तुलना करत नाही, लगेच नवीन कॉन्ट्रोवर्सी, पण त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. ती प्रेरणा घेतल्यामुळे मी माझ्या बॅगेतलं दुसरं शर्ट काढलं आणि ठेवलं आणि पुन्हा निघालो. तीन घरी जायचं आहे, ते सगळे घरी जाणार आहे. उद्या माझे 13 कार्यक्रम सगळे करणार आहेत. आणि त्यामुळे असे जे कोणी विरोधक आहेत त्यांना नामोहरम करण्याची ताकद ही परमेश्वर देतो, साधना देते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं जे स्थान आहे ते स्थान हे मजबूत झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळेजण या सगळ्या कार्यक्रमामध्ये आलो आहोत, रांगेने सगळेजण आलो आहोत. अनेक जणांना अशी चिंता होती की आता दादा काय म्हणेल, चला गाड्या वळवा पुण्याला चला. कुठे पुण्याला चला, पिंपरी हे माझं घर आहे, पुणे हे माझं घर आहे, कोल्हापूर माझं घर आहे. आम्हाला आमच्या सगळ्या साधू संन्यासाने हे विश्व जे माझे घर सांगितलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे सगळे झाडं फुलं फळं हे सगळे आमचे सगळे सोयरे आहेत. आणि त्यामुळे ज्याने हल्ला केला तो पण आमचा सोयराच म्हणायचा ना, बरोबर काव. ते ठरलं होतं या दिवशी या वेळेला, बरोबर एक्झॅक्ट वेळेला, आधी नाही नंतर नाही. असं ज्या वेळेला जीवनाकडे बघायला आपण शिकतो ते केवळ आणि केवळ इथे नतमस्तक झालं.